मी ऋषिकेश गोसावी आपलं सहर्ष स्वागत करतोय प्रबंध भूमीच्या बातमीपत्रामध्ये. तर आता बातम्या बघूया सविस्तर. देवळा तालुक्यातील वासळपाडे येथील शांताराम ब्रह्मभाऊ शेवाळे यांच्या डाळिंब शेताचे अवकाळी पावसाने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. भारताचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रेरणेने तालुक्यात गेल्या दिवसांपासून डाळिंब शेतीचे सुबकता आली होती, परंतु अवकाळी पावसाने डाळिंबाचे फळे अक्षरशः गळून पडले आहेत. बागांमध्ये पाणी साचल्याने बुरशीजन्य रोगांचेही प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यावर्षी अवकाळी पावसाचं द्राक्ष डाळिंबागाचं खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. माझ्या आयुष्यात 1979 महापूर गेला तो त्याच्यापेक्षाही जास्त हा पाऊस म्हणजे खूपच नुकसानकारक ठरलं. डाळिंबचं पूर्णपणे फळ गळून गेलं. इतकं प्रमाणात खर्च आवाक्याबाहेर खर्च आणि त्याचं उत्पन्न निघत नाही, त्याच्यामुळे शासनाने आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई आम्हाला द्यावी. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंध भूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.